जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार यावर केंद्र सरकार आज सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर देणार. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीचा आज 13वा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून यंदाही देशभर सेवा पंधरवडा कार्यक्रम. सेवा पंधरवड्याच्या आखणीसाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी महासचिवांसोबत बैठक घेतली. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा गोळीबार. गोळीबारमध्ये ग्रामरक्षक दलाच्या 2 स्वयंसेवकांचा मृत्यू तसंच 7 जण जखमी. शेतामध्ये काम करणाऱ्यांवरही हल्ला. इंडिया आघाडीच्या बैठकीला आजपासून सुरुवात. ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन. आज इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार. आज आणि उद्या भाजप शिवसेना राष्ट्रवादीसह महायुतीची संयुक्त बैठक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भोजन कार्यक्रम आणि चर्चा होणार. किमान समान कार्यक्रमाच्या आधारे आम्ही पुढे जाऊ. इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दलच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. मायावतींनी भाजपसोबतही संवाद ठेवलेला आहे त्यामुळे याबद्दलची भूमिका स्पष्ट होत नाही. तोपर्यंत निर्णय घेणं अशक्य. मायावतींच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर शरद पवारांचं उत्तर. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा डाव उघडा पडला. उद्धव ठाकरेंचा आरोप. भाजप सरकारनं सिलिंडरचे दर कमी केले कारण सरकारच गॅसवर आहे. उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. प्रकाश आंबेडकरांची इंडिया आघाडीमध्ये येण्याची इच्छा असल्यास त्यांना विचारू. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती. इंडिया आघाडीच्या बैठकीचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची माहिती. काँग्रेस निमंत्रण देत नसल्यानं महाविकास आघाडीमध्ये नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमची बाजू मांडावी. प्रकाश आंबेडकरांचं ठाकरेंना आवाहन. माजी मुख्यमंत्री मायावतींनी एनडीएमध्ये यावं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं आवाहन. इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या स्वागतासाठी ग्रँड हयातकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचे बॅनर्स पोलीस आणि पालिकेनं हटवले. विविध पक्षांकडून आणि कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी केली गेली होती. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलं तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. अजित पवार गटाची महत्वाची बैठक झाली. बैठकीमध्ये पालकमंत्री पदाचं वाटप. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि त्या विरोधात निर्माण झालेल्या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरं जायचं या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईमध्ये दाखल. आदित्य ठाकरेंकडून ममता दिदींचं स्वागत. ममता बॅनर्जी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भेटीला. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबई. अमिताभ बच्चन आमचे भारतरत्न. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून उल्लेख तर अमिताभ बच्चन यांना पश्चिम बंगालला येण्याचं ममता बॅनर्जींचं निमंत्रण. इंडिया आघाडीची बैठक म्हणजे दारू नसलेला फुसका बॉम्ब. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका. मंत्रालयातल्या फायलींचा प्रवास आता वाढला. अजित पवारांसोबतच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही फाईल जाणार आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाणार. पुणे आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. सूत्रांची माहिती. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कोणतीही हालचाल नाही. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज अहमदनगर दौऱ्यावर. शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 1 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर. माझगाव डॉकनं तयार केलेल्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होणार. माझगाव डॉकच्या धरोहर या वारसा वस्तू संग्रहालयालाही भेट देणार. तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची सोलापूरमध्ये सप्टेंबरमध्ये जाहीर सभा. सभेसाठी BRSच्या मंत्री आणि आमदारांनी सोलापूरमध्ये 3 ठिकाणी पाहणी केली. अर्थमंत्री हरीश राव यांची सोलापुरातील मार्कंडेय मंदिराला भेट. आम्ही एनडीएचे घटक. भाजप नवनीत राणा यांना पाठिंबा देईल. आमदार रवी राणा यांचं विधान. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील गणेशोत्सव तसंच इतर धार्मिक सणांच्या कालावधीत परीक्षांचं नियोजन करू नये. विभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश.
गणेशोत्सवात मुंबई मडगाव आणि मुंबई सावंतवाडी मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या 22 फेऱ्यांना प्रत्येकी 2 डबे जोडले जाणार. कोकणामध्ये जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मोठा दिलासा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 109 कोटी रुपयांचा दंड वसूल. राज्यामध्ये 1499 ठिकाणी नवीन महाविद्यालयं सुरू होणार. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीत निर्णय. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री इथे महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची 5वी बैठक संपन्न. राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळ वनांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. धुळे जिल्ह्यातील 13 गावांमध्ये लंपीचा शिरकाव, रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावातील परिसर तसंच गावापासून 5 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. मनमाडमध्ये लंपीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण नाशिक जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित. बाधित क्षेत्रामधील गोवर्गीय जनावरांची खरेदी विक्री आणि बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची चाहूल, 60 शासकीय टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, तर एकट्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये 51 टँकर सुरू, शासनानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील 81 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ जेसीबीनं चारी खणून पाणी जवळ आणण्याचा प्रयत्न. राज्य सरकारच्या वतीनं मुंबईमध्ये पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धा. वरळीमध्ये स्पर्धेचं आयोजन. राज्यातील 50,000 गोविंदांचा विमा उतरवण्यात आला असून मुंबईतील 20 गोविंदा पथकातील 3,500 गोविंदांना विम्याचा लाभ होणार. राज्य सरकारनं गोविंदांना शासकीय विमा कवच दिलंय. 18,75,000 रक्कम विमा कवच सरकारकडून मंजूर. राज्य सरकारनं जारी केलेले आदेश, 8 सप्टेंबर 2023 पर्यंत शासकीय विमा कवच लागू राहणार. सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार. आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर. अनेक सुट्ट्या असल्यामुळे बँकांची कामं वेळेत पूर्ण करणं गरजेचं. बारामतीमधील सुबा पोलिसांकडून अवैध विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या चौघांना अटक. पोलिसांकडून 33,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई न्यायालय परिसरामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या नेवासाच्या तहसीलदारांना मारहाण. तहसीलदार संजय बिरादार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. भिवंडी शहरामध्ये घरफोडी करणाऱ्यांना गुन्हे शाखेनं 5 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून 44 लाखांचा मुद्देमाल जप्त. ताडोबा आर्थिक फसवणूक प्रकरणी बुकिंग एजन्सीच्या संचालकांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळला. सुमारे 12.5 कोटी थकवल्याप्रकरणी लेखापरीक्षण करून करार रद्द करत ताडोबा व्यवस्थापनाची पोलिसात तक्रार. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर. तर 9 आणि 10 सप्टेंबरला अंतिम फेरी रंगणार. सोलापूरसह आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पद्मशाली तेलुगू बांधवांची रथोत्सवाला उपस्थिती. रथोत्सवाचं ठिकठिकाणी स्वागत. सोलापूरमध्ये श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोहळ्याचं आयोजन. श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवाला यंदा 100 वर्ष पूर्ण. बीआरएसच्या मंत्र्यांची उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडतर्फे मार्कंडेय महामुनींच्या रथावर पुष्पवृष्टी. गेल्या 30 वर्षांपासून मुस्लिमांकडून ही पुष्पवृष्टी केली जाते. गॅस सिलेंडरचे दर आणखी 500 रुपयांनी कमी करा, मनसेची पंढरपुरात मागणी. महिलांचा सिलेंडरला राखी बांधत अनोखं आंदोलन. सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यू मलेरियावरही लस आणणार. डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येईल. सिरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डिरेक्टर सायरस पुनावाला यांची माहिती. कर्नाटकातल्या म्हैसूरमध्ये गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांची उपस्थिती. अरविंद केजरीवाल यांना इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचं उमेदवार करावं. आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांचं विधान. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन मागे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीचा निर्णय. रेल्वे रिक्रुटमेंट सेलकडून भरतीची अधिसूचना जाहीर. अर्ज करण्यासाठी उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. 28 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत. व्यवहारातून बाद केलेल्या 2000 नोटा बँकेत जमा करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी शिल्लक. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 नोटा बदलून घेता येऊ शकतात.
आता केवळ 7 मिनिटात कॅन्सर रुग्णांवरती इंजेक्शनने उपचार केले जाऊ शकणार आहेत, असं इंजेक्शन देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरणार. सध्याच्या ड्रिप पद्धतीसाठी 30 ते 60 मिनिटं लागतात, मात्र या इंजेक्शनमुळे 7 मिनिटात उपचार करता येणार. नागरी विमान वाहतूक क्षेत्रामध्ये सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सामंजस्य करार. न्यूझीलंडलाही भारतीय ऑनलाईन पेमेंटची भुरळ, युपीआय ट्रान्झॅक्शन सुरू करण्याची सरकारची तयारी. देशभरात पुढल्या 1 वर्षात 1000 खेलो इंडिया केंद्र स्थापन केली जाणार, मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांची माहिती. कोळसा मंत्रालयाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे पोलाद उत्पादनासाठी देशांतर्गत कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढली, आयातीमध्ये घट. आदित्य एल1 मिशनच्या प्रक्षेपणाची तयारी प्रगतीपथावर, आदित्य एल1 यानाची अंतर्गत तपासणी पूर्ण, इस्रोची ट्विट करत माहिती. भारताचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर प्रज्ञानंदनं घेतली तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट, फिडे विश्वचषकामध्ये प्रज्ञानंद उपविजेता ठरला. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेतील कोलंबोमध्ये दाखल, 2 सप्टेंबरला भारताचा आशिया स्पर्धेतील पहिला सामना. अखेर गोफर्सच्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार, 3 महिने वेतन रखडलेलं होतं. बायजूचे मुख्य व्यवसाय अधिकारी प्रत्युषा अग्रवाल यांचा राजीनामा, 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही राजीनामे. ऍपलचा वंडरलस्ट इव्हेंट 12 सप्टेंबरला कंपनी आयफोन 15 मालिकेसोबत वॉच सिरीज 9 आणि अल्ट्रा 2 वॉच देखील लॉन्च करण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.